शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, कुणी असो, कोणाकडे आपल्याला जायचं नाही. आणि हा तवा गरम आहे, या गरमीमध्येच फटका पडला पाहिजे. जर आपण म्हटलं 3 महिना लावू, 2 महिने लावू, 3 महिने लावू, आपला पाऊस पडल आणि आपण जेवतो आपल्या घरात बसल आणि जे चाललंय ते मागं जे झालं तेच पुढे चालत राहील. जे गर्भगरिबीचं वातावरण आहे त्या गर्भगरिबीमध्येच जे सगळं होणार याच्यापेक्षा जास्त दिवस लावायचे नाही हे मला सर्वांना ग्रामस्थांना कमिटीला सांगायचंय. माझ्या शेतकऱ्या करता, माझ्या कार्यालयाला हिमत चालू देण्या करता, माझ्या वाहिनी कर्मचाऱ्यांना हिमत नाराज देण्या करता, किंवा मुलीला समाधान करण्या करता हा परमेश्वर मुलीचाही चप्पल घेऊन टाकतो. आणि पुढील काळामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा या शासनानं आम्हाला शेतीचं पाणी या भागाला द्यावं अशी आम्ही त्यांना या लढ्याद्वारे आजच्या निमित्ताने विनंती करतो. नाही मिळालं तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करून हे पाणी आम्ही आणणारच. जी 12 गावे आहेत त्या 12 गावातील सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रत्येकाच्या जवळजवळ गेली 25 वर्ष लोक पाण्याची मागणी करतात आणि हा तीव्र अतिशय पिण्याचं पाणी सुद्धा राहिलेलं नाही. म्हणून हा 25 गावाचा तीव्रतेचा प्रश्न आहे. झरंगे पाटलाचं जे आंदोलन होतं ते जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राचं आंदोलन आहे. हे 12 गावाचं आंदोलन आहे, हे छोटं आंदोलन आहे. पण छोटं जरी असलं ते हे चिकाटीचं आंदोलन होईल आणि ही लोकं एक जीवाने चिकाटीने सगळी 12 गाव आंदोलन करतील.